हॅलो, नमस्कार. मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वरदडे. आणि आजचा सब्जेक्ट तुम्हाला कळालाच असेल की जर असं झालं मला प्रेमात धोका दिला ते परत आयुष्यात योग पाहतात काय करू, प्रेमात धोका दिलेला परत चान्स द्यावा का, नीट होईल का की परत बदलेल, असे हजारो प्रश्न तुम्ही मला विचारत असता. कमेंट्स, मेसेज, इंस्टाग्राम सगळीकडे येत असतात. तर ह्याच्याचवरती आज मी सविस्तर उत्तर देणार आहे. दोन्ही बाजूनी, तिन्ही बाजूनी विचार करून तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा. त्याच्यासमोरचं बेल आयकॉन आहे घंटीचं चिन्ह, त्याच्यावरती एकदा क्लिक करा. म्हणजे असे रोज मी जे नवनवीन व्हिडिओज घेऊन येतो ते सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकाल. चला सुरू करूयात. पहिला मुद्दा असा आहे की वन्स ए चीटर ऑलवेज अ चीटर. जेव्हा ही एक म्हण आहे खूप छान आणि खूप जास्त प्रमाणात ती लागू देखील होते. म्हणजे एकदा धोका देणारा कायम तुम्हाला धोका देऊ शकतो, म्हणजे त्याच्यावर तेवढा विश्वास राहत नाही की वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर. चीटर तिची ती मानसिकता झालेली असते. एक झालं की दुसरा, दुसरा झालं तिसरा, एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, ह्याच्यासोबत पण तिच्यासोबत पण चीट करायचं आहे. इकडे एकदा बोलायचं, तिकडे एकदा बोलायचं, ह्याच्याकडनं गिफ्ट, त्याच्याकडनं गिफ्ट, ह्याच्यासोबत पण झोपायचं, त्याच्यासोबत पण झोपायचं असतात असे महाभाग. ओके, आता धोका देणाऱ्यांची बऱ्यापैकी सवय झालेली असते की शेण खायचंच, जसं मी तुम्हाला इकडे तिकडे. आणि बदलण्याची शक्यता अशा लोकांची थोडी कमी असते. म्हणजे हा की बाबा एकदा हा एकदा चूक झाली आहे, आपलं प्रेम सोडून बाहेर गेली आहे, तो असेल ती असेल. आणि परत त्यांना चूक रिअलाईज झाली आणि परत आले नीट राहतात असं खूप नगण्य होतं. म्हणजे खूप कमी प्रमाणात असं होतं. आणि ही ती त्या लोकांना असं ना शेण खायची ती सवय लागलेली असते, ती काही वेळा कंटिन्यू होत राहते. आता परत हे सांगताना मी तुम्हाला सांगेल की काही लोक सुद्धा चांगली असतात. म्हणजे धोका देणारी सगळेच वाईट असतात असं अजिबात नाही. परत असं होतं की टाळी एखाद्याने वाजत नाही, मग ती भलेही टाळीचा जोर समोरून जास्त असेल पण ते कुठेतरी तुमचा हातही त्या टाळीला धडकला म्हणून टाळी वाजली. ओके, आता त्यामुळं धोका देऊन ज्याला पश्चाताप नाही होत. ओके, ठीक आहे, धोका दिला आहे प्रेमामध्ये, चीट केलंय, कोणासोबत तरी बोललंय कॉलवरती, कोणासोबत तर फ्लर्ट मारलं आणि तो मी नव्हेच, ती मी नव्हेच मान्य पण करायला जात. म्हणजे विथ प्रूफ, पुराव्यासहित स्क्रीनशॉट सापडलेत, काय भेटणं सापडलं, जे काही सापडलं असेल त्याच्यासहित सापडून देखील ती चूक मान्य करत नाहीत, ॲक्सेप्ट करत नाहीत, माझं काही चुकलंच नाही आहे असं म्हणत असतात. आणि धोका देऊन पण ज्यांना काही फरक पडत नाही, पश्चातापसुद्धा होत नाही सध्या. तर अशा लोकांसोबत पासून मी म्हणेन की थोडं सावध राहा, सावधान राहा, सावधानता बाळगा. कारण अशा लोकांना सावधानता बाळगा म्हणण्यापेक्षा सरळ हात जोडा, बाबा रे भेटलास इथंच भेट, भेटलीस इथंच भेट, आता तुझ्या तुझ्या मार्गी निघून जा असं सांगा. याच्यातला अजून एक मुद्दा येतो की काही लोक असे असतात ना की त्यांना तात्पुरता फरक पडतो. तात्पुरतं मग रडणार, गायाबाया घालणार, पाया पडणार, मी चुकले, मी चुकलो, मी शेण घाललं, याच्या पुढे मी असं नाही करणार, अशी धोका नाही देणार अशी लोक देखील भेटतात. पण अशांच्या लगेच लगेच तुम्ही फेवरमध्ये जाऊ नका. कारण अशी लोक काय करतात की नंतर थोडं दिवस हे चाललं की परत जाऊन तेच करतात. ते कॉन्टॅक्ट पास्टशी काही कॉन्टॅक्ट तोडत नाही, तुम्ही परत जाऊन तुम्हाला धोका द्यायला ते तयारच असतात. आता पण एक गोष्ट अशी असते की तिसरा त्यातला संबंध, म्हणजे तिसऱ्या प्रकारचे व्यक्ती असतात की त्यांना बाबा काही लोकांना खरंच त्रास होतो, जे झालं ते चुकून झालं त्या कृत्याचा, आणि त्यांना आयुष्यभरती कुठेतरी गिल्ट राहते. अशांना पण काही असे सुद्धा लोक असतात. अशांचा विचार करायला हरकत नाही, अशा लोकांना परत लाईफमध्ये घ्यायला हरकत नाही. पण त्यांच्यावर पहिला इतका विश्वास ठेवू नका. त्यांना रिलेशनशिपमध्ये एक महिने, दोन महिने, तीन महिने अल्टिमेटम द्या किंवा ऑब्झर्व करा. आणि त्याच्यात खरंच जर बदल वाटत असतील तर घ्या जवळ, नाही तर मरालात गेले एवढं. अशा लोकांबद्दल रडत बसण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमच्यासोबत अशी काही घटना घडली असेल तर खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असे काही रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येत असतील तर पेड कॉलिंग सर्व्हिस आहे आपली. खाली व्हॉट्सअप नंबर माझ्या टीमचा पडतो आहे 8010093939. इकडे माझ्या टीमचे तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता आणि पेड कॉल सर्व्हिस घ्यायची आहे म्हणून मेसेज करा. लक्षात ठेवा, हे पेड कॉलिंग सर्व्हिस आहे, त्यामुळे थोडेसे पैसे त्याच्यासाठी तुम्हाला पेड करावे लागतात. ते कसे, कुठे, कधी पेड करायचे सगळी तुम्हाला माहिती माझी टीम देईल. त्याच्याबरोबरच नातं जपताना नावाचं एक छानसं बुक मी लिहिलेलं आहे, रिलेशनशिपमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन कसं काढायचं याच्यावरती. ते देखील फक्त 99 रुपयाला अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही
याच व्हॉट्सअप नंबरवरून घेऊ शकता. लवकरच भेटूया का नव्या कोऱ्या व्हिडिओसह. टाटा बाय, टेक केअर.